पावसाळ्यात विशेष करून रानभाज्या खाल्ल्या जातात. त्या चविष्ट तर असतातच, पण त्यासोबत त्या आरोग्यदायी देखील असतात. पावसाळा येताच ह्या सर्व भाज्या रानमळावर, डोंगरावर उगवण्यास सुरुवात होते आणि या भाज्यांना आपण रानभाज्या म्हणून ओळखलं जातं. या भाज्यांचं एक वैशिष्ट्य आहे, त्या लागवड न करता येत असतात. या भाज्यांची वाढ होण्यासाठी कसलीही मेहनत लागत नाही. एवढंच नाही तर त्यांच्या वाढीसाठी कोणत्याही खताचा, कीटकनाशकाचा वापरसुद्धा होत नाही. म्हणून तर याला रानभाजी बोललं जातं. तर मी आज अशीच एक भाजी बनवलेली आहे, ती म्हणजे हिरवा माठ. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इथे बघा, हिरव्या माठाची भाजी चांगली साफ करून घेतलेली आहे. आता ही भाजी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे मी बारीक चिरून घेतलेली आहे. हिरव्या माठाच्या भाजीला एक विशिष्ट अशी चव असते आणि ती औषधी व गुणकारी देखील असते. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत बेलघंटी देखील वाजवा. म्हणजे काय होईल, मी ज्या रेसिपीज टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. माठाची भाजी आपली चांगली कापून झाली की त्यानंतर आपल्याला त्यात पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यासाठी भाजीमध्ये मी एक तांब्या पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हाताच्या साह्याने बघा अशा प्रकारे आपल्याला धुवून घ्यायची आहे. आपली चांगली धुवून झाली की त्यात नंतर आपण त्यातलं पाणी काढून घेऊया. बघा, मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि त्याचप्रकारे आपण पुन्हा एकदा चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. 2 ते 3 वेळा आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे. भाजी चांगली धुतली की त्याचा थोडा वास निघून जातो, त्यासोबत आपली भाजी देखील स्वच्छ होते. त्याचप्रमाणे मी हे देखील पाणी आता काढून घेत आहे. भाजीमधलं बघा, मी पाणी इथे काढून घेतलेलं आहे. आपली भाजी चांगली स्वच्छ झालेली आहे. त्यानंतर आपण एक कढई गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे. कढई चांगली गरम झाली की त्यात 2 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यात 1 चमचा जिरं आणि 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे. जिरं मोहरी चांगलं तडतडलं की त्यात आपल्याला ठेचलेला लसूण टाकून घ्यायचा आहे आणि लसूण चांगला परतवून घ्यायचा आहे. लसूण आपल्याला थोडा लालसर करून घ्यायचा आहे. लसूण आपला इथे लालसर झालेला आहे. लसूण टाकल्याने आपल्या भाजीला उत्तम चव येते, त्यामुळे लसूण जरूर टाकावा. त्यानंतर मी इथे 2 ते 3 बारीक चिरलेले कांदे टाकून घेतलेले आहेत आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या मी कट करून इथे टाकलेल्या आहेत. हिरव्या मिरच्या मी जरा मोठ्याच कापलेल्या आहेत, त्यामुळे काय होतं, भाजी खाताना मिरची आपल्याला दिसून येते, म्हणजे आपण ती मिरची काढून घेऊ शकतो. त्यानंतर मिरची टाकून झाली की आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. आपल्याला कांदा थोडा लालसर फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा आपला चांगला फ्राय करून झाला की त्यात 1 चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि 1 चमचा मिरची पावडर टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालेलं आहे. त्यानंतर आपण स्वच्छ धुवून घेतलेली भाजी इथे टाकून घेऊया आणि चांगली मिक्स करून घेऊया. भाजी इथे आपली चांगली मिक्स करून झालेली आहे. त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ टाकून घेत आहोत. मीठ टाकून झालं की चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालेलं आहे. त्यानंतर आपण त्यावर मीडियम गॅस करून 5 मिनटं झाकण ठेवून देऊया. 5 मिनटं इथे झालेली आहेत. त्यानंतर आपण त्यावरचं झाकण काढून घेऊया आणि भाजी चांगली मिक्स करून घेऊया. भाजी थोडी शिजायची बाकी आहे, त्यामुळे आपण त्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून देऊया आणि 5 मिनटं झाली की पुन्हा झाकण काढून घेऊया आणि भाजी चांगली मिक्स करून घेऊया. भाजी शिजवताना कायम गॅस मीडियम ठेवायचा, त्यामुळे भाजी करपत नाही. आता आपण भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया आणि भाजी चांगली मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला भाजी 5 मिनटं तशीच मीडियम गॅसवर ठेवून द्यायची आहे. त्यानंतर आपली भाजी तयार होईल. 5 मिनटं आता आपण गॅसवर तसंच ठेवून देऊया. आपली हिरव्या माठाची भाजी तयार झालेली आहे, ती आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया. आपली हिरव्या माठाची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला भाजी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. त्यासोबत लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण ही भाजी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकतो. खूप छान लागते, एकदा नक्की ट्राय करा.
काही दिवसांपूर्वी मी लाल माठाची भाजी देखील केली होती. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. धन्यवाद.